गणित भाग दुसरा इयत्ता 9वी धडा तिसरा त्रिकोण म्हणजे ट्रायंगल्स. तर मुलांनो आपण मागच्या वेळेस त्रिकोणाची मध्यगा कशाला म्हणतात ते शिकलो, म्हणजे मेडियन ऑफ अ ट्रायंगल. आता इथे त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण आहे, या त्रिकोणाला तीन मध्यगा आहेत कारण तीन शिरोबिंदू आहेत, म्हणजे तीन मध्यगा आहेत. तर मध्यगा म्हणजे काय, तर त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्याच्या समोरील बाजूचा जो मध्यबिंदू असतो ह्यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्या रेषाखंडाला काय म्हणायचं, त्रिकोणाची मध्यगा. आता ह्या त्रिकोणाला तीन मध्यगा आहेत, रेख ए डी, रेख एफ सी आणि रेख बी ई, ह्या काय आहेत, मध्यगा आहेत. आणि ह्या तिन्ही मध्यगा ह्या बिंदूमध्ये छेदतात, तर ह्या बिंदूला काय म्हणायचं, संपात बिंदू. मध्यगा संपात बिंदू म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्स ऑफ मेडियन ऑफ ट्रायंगल. आता इथे ह्या आकृतीवरूनच आपल्याला समजते की ही समजा एडी आपण मध्यगा घेतली आणि संपात बिंदूला आपण नाव देऊ जी. तर इथे अंतर ए जी आणि जी डी हे जर आपण बघितलं तर हे अंतर निश्चित ह्या अंतरापेक्षा मोठं आहे. तसंच इथे सुद्धा बी जी हे अंतर जी ई पेक्षा मोठं आहे, सी जी हे अंतर जी एफ पेक्षा मोठं आहे. आणि ते यावरून आपण काय सांगू शकतो, तर मध्यगा संपात बिंदू हा प्रत्येक मध्यगेचे दोनास एक या प्रमाणात विभाजन करतो. तर ह्याचा आपल्याला पडताळा करायचा आहे, आपल्याला त्रिकोण काढून काढायचा आहे, त्रिकोणामध्ये मध्यगा काढायचे आहेत आणि नंतर पडताळा म्हणजे आपण माप लांबी घ्यायची, म्हणजे ह्याची आणि ह्याची लांबी, तसंच ह्याची आणि ह्याची लांबी, इथे ह्याची आणि ह्याची लांबी, आणि पडताळा म्हणजे खरंच असा आहे का. हे जे जर दोन भाग असतील तर ह्याचा एक भाग असेल, म्हणजे समजा ए जी हे अंतर समजा चार असेल तर जी डी किती असणार आहे, दोन अंतर असणार आहे. तर ह्याचा पडताळा करून बघा, म्हणजे हे अंतर ह्या अंतराची निम्मे आहे किंवा हे अंतर ह्या अंतराच्या दुप्पट आहे, तसंच हे अंतर ह्या अंतराच्या दुप्पट आहे, हे अंतर ह्या अंतराच्या दुप्पट आहे. तर मध्यगा संपात बिंदू हा प्रत्येक मध्यगेचे दोनास एक या प्रमाणात विभाजन करतो. तर इथे आपल्याला हा गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे. गुणधर्म काय आहे, तर मध्यगा संपात बिंदू प्रत्येक मध्यगेचे दोनास एक प्रमाणात विभाजन करतो. द पॉइंट ऑफ अ कॉन्ग्रुएन्स ऑफ अ मेडियन ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स इच मेडियन इन द रेशो 2:1. तर इथे आपल्याला हा गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे, पाठ करायचा आहे की संपात बिंदू हा प्रत्येक मध्यगेचे दोनास एक या प्रमाणात तो विभाजन करतो. हा एक त्रिकोणाचा गुणधर्म आहे, त्रिकोणाच्या संपात जो आपण मध्यगेचा संपात बिंदू काढतो त्याचा हा गुणधर्म आहे. आता इथे दुसरा गुणधर्म बघू आपण, काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या मध्यगेचा गुणधर्म. आता इथे हा काटकोन त्रिकोण काढलाय, बी ए सी हा काटकोन त्रिकोण आहे, हा जो कोण आहे हा 90 अंशाचा आहे. आता इथून आपण एक मध्यगा काढू बी सी वर, म्हणजे हा बी सी काय आहे, कर्ण आहे, त्रिकोणाचा काय आहे, कर्ण. आणि त्रिकोण कसा आहे हा, त्रिकोण बी ए सी कसा आहे, काटकोन त्रिकोण आहे की ज्यामध्ये एक कोण 90 अंशाचा आहे. तर इथे कोण ए हा 90 अंशाचा आहे आणि 90 अंशासमोरची जी बाजू असते तिला आपण कर्ण म्हणतो, हायपोटेनस. आता इथून आपण जर ह्या कर्णाचे दोन समान भाग केले, इथे समजा हा मिड पॉइंट आहे, मध्यबिंदू आहे, आणि इथून आपण मध्यगा काढू आणि ह्या मध्यगेला नाव देऊ आपण डी, बिंदूला नाव देऊ आपण डी. तर इथे एडी काय आहे, एडी रेख एडी मध्यगा आहे, त्रिकोण ए त्रिकोण बी ए सी ची काय आहे, मध्यगा आहे, मध्यगा आहे. आता इथे गुणधर्म काय आहे, तर एडी हे अंतर, एडी हे अंतर बी सी च्या काय आहे, निम्मे आहे, हा इथे हा गुणधर्म आहे. एडी बरोबर आहे 1/2 बी सी, म्हणजे बी सी च्या निम्मे एडी चे अंतर आहे. एडी ची लांबी बरोबर आहे बी सी भागिले 2, म्हणजेच एडी बरोबर आहे कर्ण भागिले 2. तर इथे हा गुणधर्म कोणत्या त्रिकोणासाठी आहे, तर काटकोण त्रिकोणासाठी हा गुणधर्म लागू पडतो. काटकोण त्रिकोणामध्ये मध्यगेची लांबी ही कर्णाच्या निम्मी असते. तर इथे आपल्याला कृती काय करायची, एक आपल्याला त्रिकोण काढायचा आहे की जो त्रिकोण काटकोण त्रिकोण असणार आहे, म्हणजे एक 90 अंशाचा कोण घ्यायचा आहे त्या त्रिकोणामध्ये, आणि त्याच्यानंतर एक मध्यगा काढायची आहे
आणि ह्या मध्यगेची लांबी मोजायची आणि ह्या बीसी ची म्हणजे ज्या कर्णाची लांबी मोजायची, तर ह्या मध्यगेची लांबी ह्या कर्णाच्या अर्धी आहे का नाही याचा आपल्याला पडताळा करायचा आहे. समजा ही लांबी आपण 4 सेंटीमीटर धरू, ही लांबी 3 सेंटीमीटर धरू आणि हा कोण 90 अंशाचा आहे आणि बी सी ही लांबी ऑटोमॅटिकली आपल्याला माहिती की 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग म्हणजे 9 अधिक 4, 4 चा वर्ग 16, 9 अधिक 16 म्हणजे 25 आणि 25 चे वर्गमूळ 5 आणि म्हणजेच बी सी चे अंतर किती येणार आहे 5 सेंटीमीटर. आता एडी चे अंतर जर काढायचे असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा, हे सूत्र आपल्याला इथे वापरायचे. म्हणून एडी रेख एडी ची लांबी बरोबर 5/2 म्हणजेच 2.5 सेंटीमीटर म्हणजे इथून इतकी लांबी किती येणार आहे 2.5 सेंटीमीटर. तर ह्याचा पडताळा घ्यायचा आपल्याला. आपण वहीत एक त्रिकोण काढायचा आहे, काटकोन त्रिकोण, आणि मध्यगा काढायची आणि नंतर मध्यगेची लांबी मोजायची आणि कर्णाची लांबी मोजायची. तर इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, कोणत्याही काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. म्हणजेच इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मेडियन ऑन इट्स हायपोटेनस इज द हाफ द लेंथ ऑफ द हायपोटेनस. तर हे आपल्याला दोन्ही गुणधर्म लक्षात ठेवायचे की मध्यगा संपात बिंदू हा प्रत्येक मध्यगेचे 2:1 प्रमाणात विभाजन करतो. आणि दुसरा गुणधर्म काय, तर कोणत्याही काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. हे दोन गुणधर्म लक्षात ठेवा, पाठ करा, तुम्हाला ते नंतर गणित सोडवताना सॉल्व करताना आठवले पाहिजेत, म्हणजे मग तुम्ही गणित हे नीट सोडवू शकता, पटकन सोडवताना.